महाराष्ट्र में विधान परिषद पदवीधूर चुनाव एवं नागपुर विभाग में मिली सफलता पर महसूल मंत्री बालासाहेब थोरात ने सभी को धन्यवाद कहा है। थोरात ने कहा कि नागपुर का निर्वाचन क्षेत्र जिसे कांग्रेस ने पिछले 55 वर्षों में कभी नहीं जीता वह भारतीय जनता पार्टी व संघ का गण माना जाता था उस निर्वाचन क्षेत्र में कांग्रेस उम्मीदवार भारी अंतर से जीते हैं। यह हमारे सहयोगी और कांग्रेस कार्यकर्ताओं की कड़ी मेहनत थी जिसने हमें यह और अन्य जीत हासिल करने में समक्ष बनाया महाविका आघाड़ी भविष्य में भी सफलता प्राप्त करती रहेगी क्योंकि मेरा मानना है कि लोगों ने हमें इस परिणाम से बहुत आशीर्वाद दिया है किसान और कार्यकर्ता पूरी तरह से भारतीय जनता पार्टी के खिलाफ हो गए हैं दिल्ली में हो रहे किसान आंदोलन से भारतीय जनता पार्टी सरकार के खिलाफ किसानों का आंदोलन सामने आ रहा है विधान परिषद मध्य महाविकास आघाड़ी खूब मोट यश मिला मित्र पक्षांचे अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि काँग्रेस पक्षाच्या सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी विशेषतः मी नागपूरचा उल्लेख इथे करील जे जो मतदारसंघ गेले पंचावन्न वर्ष कधीही काँग्रेसला मिळाला नाही तो एस आणि भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता त्यावर प्रचंड मताधिक्याने ते विजयी झालेले आहेत आमच्या मित्र पक्षांबरोबर आमच्या काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अत्यंत चांगलं काम केलं आणि त्याच्यातून हे यश मिळालेलं आहे त्याकरता विशेष अभिनंदन तर मला केलं पाहिजे याशिवाय इतर मतदारसंघांमध्ये जे यश आहे ते सुद्धा उल्लेखनीय राहिलेलं आहे पुढील काळामध्ये महाविकास आघाडी याच पद्धतीनं यश मिळवित जाईल जनतेनं सुद्धा आपल्याला खूप मोठे आशीर्वाद या निकालानं दिले आहेत असं मी मानतो शेतकरी कामगार हे तर पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेलेले आहे शेतकरी आंदोलनावर पाहतो आहोत की जे मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये चाललेले असंतोष संपूर्णपणे देशामध्ये आहे कामगारांमध्ये असंतोष आहे सुशिक्षित जो मतदार आहे तो आपल्या पाठीशी उभा राहिला याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर त्यांनी नाराजी दाखवली त्यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा नाराजी दाखवली आहे आपल्याला हा देश बळकट करण्याकरता सामर्थ्यवान बनवण्याकरता आपला विचार आणखी ताकदवान बनवायचा आहे त्याची ही आता पुन्हा एकदा सुरुवात आपण करतो हो। आहोत मी आपल्या सर्वांना पुढील कार्यकर्ता शुभेच्छा देतो